उत्तर पुलिस थाने की हद में मंदिर में एम्पलीफायर चोरी हो गई थी, जहां अब इस मामले में लिप्त तीन आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। इस मामले में एम्पलीफायर, चोरी की गई बाइक और घरों में सेंध लगाकर लूटी गई रकम को जब्त कर लिया गया है। पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीमध्ये जो मंदिर चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता दिनांक 6 जानेवारी रोजीचा, तो आमच्या तपास पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी गोपनीय माहिती काढून तो गुन्हा उघडकीस आणलेला आहे। सदरील गुन्हा करणारे आरोपी रितेश उर्फ मोंटू सोनकुसरे, त्यांचे सहकारी अंकुश बंडूजी माडके आणि प्रतीक शुभम हंसराज असे हे तिघ जण आहेत। ह्या लोकांना जेव्हा मंदिर चोरीच्या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलं, तेव्हा त्यांनी चोरीतले ॲम्प्लिफायर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल आणि रोख रक्कम असं त्यांच्याकडनं काढण्यात आलं, रिकव्हरी करण्यात आली। त्याशिवाय मोटर वाहन चोरीची त्यांनी चोरलेली मोटरसायकल ही सुद्धा त्यांच्याकडनं जप्त करण्यात आली। आणि त्याशिवाय घरफोडीचे दोन मधील गेलेले त्यांच्याकडनं हस्तगत करण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे ह्या तीन आरोपितांकडनं एकूण 4 गुन्हे पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीतून रिकव्हर करण्यात आलेले आहेत। सदरील गुन्ह्यांचा तपास आमच्या आदरणीय वरिष्ठांच्या मार्गदर्शनामध्ये आमच्या पोलीस स्टेशन हुडकेश्वरचे DB PSI माधव गुंडेकर, त्याच्यानंतर PSI डोईफोडे आणि त्यांच्या टीममधले पोलीस अंमलदार संदीप पाटील, पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार संतोष सोनटक्के, पोलीस हवालदार गणेश बोंद्रे, पोलीस हवालदार चंद्रशेखर कौरती, नाईक पोलीस शिपाई राजेश मोते, पोलीस अंमलदार मंगेश मडावी, पोलीस अंमलदार राजेश धोपटे, नाईक पोलीस अंमलदार विजय सिन्हा, ह्या सर्वांनी एकत्रित मिळून एकत्रित प्रयास करून हे 4 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत।